नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो स्वामी समर्थांची एक अद्भुत लीला अक्कलकोट जवळ मैदगी नावाचे गाव आहे ते तेथे एक मुसलमान जमादार होता तो तुरुंगातील कैद्यांवर लक्ष ठेवायचे काम करायचा त्याचे वय झाले होते नोकरीतून निवृत्तीचे दिवस थोडेच राहिले होते आणि एक दिवस संध्याकाळी कैदी मोजताना एक कैदी कमी असल्याचे आढळले पेन्शन घेऊन घरी बसण्याचे दिवस जवळ आले असताना असा प्रसंग ओढवल्यामुळे त्याला खूप वाईट वाटले आणि तो कैदी पळून जाण्याच्या उद्देशाने जवळच असणाऱ्या खंदकात लपून बसला होता सर्वत्र शोध केला पण कैदी काही केल्यास सापडे ना तो स्वामींचा एक निष्ठ भक्त होता तो थरथरच स्वामींचा धावा करू लागला आणि त्याने स्वामींना नवस केला की पाळलेला कैदी सापडल्यास नोकरीस राजीनामा देऊन उरलेले सर्व आयुष्य स्वामींच्या सेवेत खर्च करीन सकाळी एक घोडेस्वार कैद्यास शोधायला गेल्यावर तो कैदी खंदकात लपून बसलेला दिसला त्याला पकडून नेऊन जमादारापुढे उभे केले तेव्हा तेथे ते असणाऱ्या सर्वांना आश्चर्य वाटले की हा पळून जाण्यासाठी इथून गेला होता आणि रात्रभर खंदकात का बसला होता पळून का नाही गेला याबद्दल त्या कैद्याला विचारले असता त्याने उत्तर दिले रात्रभर या खंदकातून पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला पण खंदकाच्या बाहेर येताच एक तेजस्वी पुरुष आपणास मारण्यास येई सकाळपर्यंत तो, तो माझ्या मागे लागला होता हे ऐकून जमादारास खात्री झाली की आपणास स्वामी समर्थांनीच या संकटातून सोडवले त्यास आपण बोललेला नवस आठविला त्याने लगेचच मामलेदारास त्या कैद्यासहित आपला राजीनामा सादर केला आणि थेट अक्कल कोट आला व स्वामींची सेवा करू लागला आठ दिवस सेवा केल्यावर स्वामींनी त्याच्या अंगावर पादुका फेकून त्याला स्वतःच्या गावी जाण्याची आज्ञा केली स्वामींना मनोभावे नमन करून तो आपल्या गावी आला स्वामींच्या पादुका घरात ठेवून तो रोज त्याची मनापासून पूजा करू लागला एका हिंदू स्वामीच्या जोड्याची घरात पूजा करतो ही गोष्ट त्याच्या घरातील त्याच्या बायका पोरांना न आवडून त्यांनी त्यास परावृत्त करायचा प्रयत्न केला पण तो ऐकत नाही हे बघून त्याला त्यांनी घरातून बाहेर काढले त्याने घरदार सोडले पण स्वामींचा पादुका नाही सोडल्या धन्य तो जमादार मग त्यानंतर तो एका पडक्या घरात राहू लागला आणि तो स्वामी भक्त आहे हे गावात समजतात त्याला रोज जेवणाचे ताट येऊ लागले रोगी व्याधीग्रस्त लोक त्याच्याकडे दर्शनाला येऊ लागले तो फक्त स्त्रीच्या पादुकाखालील माती त्या पीडित लोकांना देत असे आणि आश्चर्य म्हणजे तेवढ्या प्रसादावर ते लोक बरे होऊ लागले तो महान सिद्ध पुरुष बनला तो नेहमी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी येत असे स्वामी समर्थ त्याला पीर साहेब म्हणून म्हणू मनु लागले पुढे त्याला द्रव ही भरपूर मिळू लागले आणि मग ज्या बायका पोरांनी त्याला घरातून हाकलून दिले होते त्यांनीच मोठ्या सन्मानाने जमादाराला पादुका सहित घरी नेले बायको ही जमादाराची सेवा करू लागली पुढे त्यांनी एक मंदिर बांधून त्या स्त्रींच्या पादुका स्थापन केल्या दरवर्षी तो स्वामींचा उत्सव ही साजरा करू लागला अशा प्रकारे स्वामींनी एका सामान्य जमादारास एक अवलिया बनवले अशी आहे ही स्वामी लीला तर मित्रांनो तुम्हाला ही स्वामींची लीला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद